शिरो तालुक्यातील दतवाड येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळ एका पत्र्याच्या शेडच्या आडुशाला उघड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुरंदड पोलिस पथकानं छापा टाकून अकरा जणांना ताब्यात घेतले या छाप्यात दोन मोबाईल संच मोटारसायकली दहा हजार चारशे रुपये रोख रक्कम असा एक लाख तेहतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सोमवारी सकाळी ही कारवाई झाली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबेदान आणलेत याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल पोपटवाळे यांनी दिली असून अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले शिरो तालुक्यातील दत्तवाड येथील जुन्या ग्रामपंचायत जवळ एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदेशीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार कुरुंद पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली यावेळी मोहन अरुण माळगे वयवर्ष अडतीस सुनील भीमगोंडा पाटील वर्ष सत्तेचाळीस मुकेश नारायण कांबळे वर्ष तेहतीस रवींद्र विठ्ठल कांबळे वय पस्तीस प्रभाकर मधुकर कांबळे वय सत्तेचाळीस जितेंद्र अप्पासो असोदे वय सत्तेचाळीस दीपक वेल्प्पा कांबळे वय सदतीस विशाल अण्णाप्पा कांबळे वय बत्तीस मिलिंदा अप्पासो कांबळे वय चाळीस दादासो कांबळे वय सत्तेचाळीस श्रीपती बिरणगे वय अठ्ठावन्न सर्व राहणार आंबेडकरनगर दतवाड तालुका शिरोळ या अकरा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले या छाप्यात दोन संच दोन मोटरसायकली दहा हजार चारशे रुपये रोख रक्कम असे एक लाख तेहतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोमवारी ही कारवाई केली याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल पोपटायवाळे यांनी दिली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबेदान आणलेत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेवसानब करीत आहेत मर्याट मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे